नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासाला आपण काचेचे प्रकार व उपयोग याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. काचेचा पहिला प्रकार आहे सिलिका काच. सिलिकाचा वापर करून जी काच तयार केली जाते तिला सिलिका काच असे संबोधले जाते. अम्ल अम्लारीचा या काचेवरती कोणताच परिणाम होत नाही म्हणून प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच वापरली जाते. काचेचा दुसरा प्रकार बोरोसिलिकेट काच. वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचं मिश्रण वितळवून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. औषधांवरती या काचेचा कोणताच परिणाम होत नाही म्हणून औषध निर्मिती उद्योगांमध्ये औषधे ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट या काचेपासून तयार केलेल्या बाटल्यांचाच वापर केला जातो. काचेचा तिसरा प्रकार म्हणजे अल्कली सिलिकेट काच. वाळू आणि सोड्याचं मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. अल्कली सिलिकेट काच पाण्यामध्ये विद्रव्य असल्याने तिला जल काच किंवा वॉटर ग्लास असेही म्हणतात. काचेचा चौथा प्रकार म्हणजे शिसेयुक्त काच. वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार केली जाते. ही काच चकचकीत असल्या कारणाने या काचेचा उपयोग विजेचे दिवे, ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. काचेचा पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रकाशीय काच. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. चष्मे बनवण्यासाठी, दुर्बीण बनवण्यासाठी, सूक्ष्मदर्शीचे भिंग बनवण्यासाठी या शुद्ध काचेची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. काचेचा सहावा प्रकार म्हणजे रंगीत काच. सोडा लाईम काच असेही तिला म्हणतात. ही काच रंगहीन असते. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी ही काच तयार करत असताना त्या काचेमध्ये विशिष्ट धातूंचे ऑक्साईड मिसळले जातात. उदाहरणार्थ जर आपल्याला निळसर हिरव्या रंगाची काच तयार करावयाची आहे तर त्या काचेमध्ये फेरस ऑक्साईड आणि लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड मिसळावे लागते. काचेचा सर्वात शेवटचा आणि सातवा प्रकार म्हणजे संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. त्यातूनच स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच तयार केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. काचेचा सुद्धा या पर्यावरणावरती खूप मोठा परिणाम होतो. मग कोणता परिणाम होतो? तर काच तयार करत असताना काचेचं मिश्रण 1500 सेल्सिअस तापमानापर्यंत तापवावं लागतं. मग यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर फेकले जातात आणि त्यांचाच परिणाम या पर्यावरणावरती होतो. परंतु काचेचं जर पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकत असेल तर हा धोका त्या ठिकाणी आपल्याला टाळता येतो. काचेचा पर्यावरणावर होणारा दुसरा परिणाम म्हणजे काच ही अविघटनशील असल्याने काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे जर पाण्याबरोबर वाहून गेले तर पाण्यातील असणाऱ्या आदिवासावर म्हणजे जलीय परिसंस्था तेवरती प्रतिकूल असा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबरीने सांडपाणी वाहून नेणारी जी गटारी आहेत ते गटारे तुंबून तिथे सुद्धा या समस्या ज्या आहेत त्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात.